भारतीय जनता पार्टीने माझ्यावर जत विधानसभा प्रचार प्रमुखची जबाबदारी दिली. ती समर्थपणे पार पाडत राज्यातील पहिली वररूम जतमध्ये सुरू केली आहे. शक्ती केंद्र बूथ केंद्र तयार असून देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलेले काम जत तालुक्यातील जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम केलंय. आतापर्यंत 74 गावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले काम मोदी ऍट द रेट माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय. उर्वरित गावामध्ये दुसऱ्या टप्प्यात त्या गावामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडणार आहे. येथे 2 तालुका अध्यक्ष नेमणार असून इच्छुकांनी अर्ज करावे. पक्षाची जबाबदारी दिली जाईल ते यापुढे समर्थपणे पार पाडणार असल्याचं सांगत येणाऱ्या काळात लोकसभा असो विधानसभा असो जत नगर परिषद पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक असो भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही असे विधानसभेचे प्रचार प्रमुख तमन्ना गौडा रवी पाटील पत्रकार परिषदेत बोलत होते. भारतीय जनता पक्षाचे मोदी ॲट 9 म्हणजे आपले आदरणीय पंतप्रधान देशाचे वैश्विक नेते मोदी साहेबांचे 9 वर्षाचे कार्यक्रम राबवण्यासाठी जतमध्ये मला निवडणूक प्रमुख म्हणून आदरणीय देवेंद्रजी आपले राज्याचे नेते आपले प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांनी माझ्या कामासाठी इथं नियुक्ती केलेलं आहे. यामध्ये मोदी ॲट 9 14 कार्यक्रमपैकी अत्यंत सक्रियरित्या काम इथं झालेले आहे. यामध्ये बाईक रॅली असतील, टिफिन बैठका असतील, योग शिबिर असतील, सगळे संपर्कचे समर्थन, बुद्धिवंतांचे मीटिंग, व्यापाऱ्यांचे बैठक ही सगळं झालेलं आहे. आणि राज्यातील पहिलं वारूम 288 विधानसभा मतदारसंघापैकी पहिलं वारूमचं उद्घाटन जतमध्ये झालेलं आहे. सरळ ॲपमध्ये आपण पश्चिम महाराष्ट्रात आघाडीवर आहे. या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे काम खूप चांगल्या पद्धतीनं चाललेलं आहे आणि सर्व बूथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुखांचं मला सहकार्य आहे. येणारे सर्व स्थानिक स्वराज्य नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्ष एक नंबरचा पक्ष बनवण्यासाठी मला काम सोपलेलं आहे. त्यामध्ये कुठेही मी कमी पडणार नाही. गोपाल पाथरूट स्टार महाराष्ट्र न्यूज जत.